हरे कृष्णा। तर पंढरपूरच्या पंचक्रोशी परिक्रमेतलं एक स्थान आहे पंचगंगा। या स्थानाचं महत्त्व स्कंदपुराणात येते। तर एक त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता, त्याचं नाव त्रिपुर यामुळे होतं की त्याची एक सोन्याची, चांदीची आणि एक लोखंडाची, पूर म्हणजे गाव, तर त्याची सेना ठेवण्यासाठी त्याने असे मायावी गावं बनवले होते। आणि त्याने देवतांना फार त्रास देऊन सोडला होता, सळो की पळो काढून सोडला होता। म्हणून देवता लोकांनी शिवजींकडे जाऊन प्रार्थना केली की हे महादेव, आम्हाला या असुरापासून वाचवा, जेणेकरून आम्ही आमचे पुढचे कार्य सुरळीत करू। तर त्यावेळेस महादेवांनी हा विचार केला की आपण त्यांची मदत करावी, आणि या त्रिपुरासुराचा महादेवांनी वध केला। मग त्यांचा राग एवढा अनावर झाला की त्यांना खूप घाम येऊ लागला। तर ते भीमाशंकरला जाऊन बसले शिवजी, आणि तिथून त्यांच्या शरीरातून जो घाम बाहेर निघाला, तर त्या घामाने नदीचं रूप धारण केलं, आणि तीच ती भीमा नदी आहे जी 4300 फूट उंचावर असलेल्या भीमाशंकरवरून निघालेली आहे। पुढे 300 मैल ती वाहत आली, पुढे नरसिंहपूरजवळ ज्यावेळी आली त्यावेळेस ती त्यामध्ये निरा नदी मिळाली, आणि नंतर तुळजापूरजवळ इंद्रायणी नदी मिळाली। असं करत करत भीमा नदी एकदम जोरात येत होती पंढरपूरच्या दिशेने। तर जे काही क्षेत्रवासी आहेत त्यांना कळालं की अशी नदी येत आहे आणि पंढरपूर पूर्ण वाहून जाईल, त्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे। म्हणून ते जे क्षेत्रपाल आहेत तिथले भैरव, त्यांच्याकडे त्यांनी जाऊन प्रार्थना केली की हे भैरवनाथ, आम्हाला तुम्ही वाचवा, जेणेकरून आम्ही इथे शांतीने राहू, हे पंढरपूर वाहून जाईल। तर भैरव जे आहेत ते खूप रागाने ज्या दिशेने भीमा येत होती त्या दिशेने ती निघाली, आणि हे पाहून भीमा घाबरली आणि तिने विचार केला की आता काय करायचं। ती लगेच विठ्ठलाच्या शरणाला गेली की भगवंता, मी तुमच्याच भेटीसाठी येत होते आणि मला या भैरवाने जर वेगळं काही केलं तर माझा नाश होऊ शकतो, तर तुम्ही मला वाचवा। तर भैरवानी सुद्धा त्यांना एक प्रकारे जी भीमा होती तिला पंजाने असं रोखलं, तर त्यामधून जी एक भीमा येत होती तिच्या 5 धारा झाल्या। तर हे जे क्षेत्र आहे आसपास तुम्ही बघता, हे शिवजी आहेत इथे, तेच भैरव आहेत। तर इथे जो पात्र आहे, नदीचं पात्र खूप मोठं आहे, यावेळेस पण नदी तुडुंब भरते त्यावेळेला असे दिसतात ते। सध्या आता पाणी कमी असल्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही इथे। तर अशा प्रकारे इथे या स्थानाचं नावच झालं पंचगंगा। तर पंढरपूरपासून 4-5 किलोमीटरवरच आहे, खूप दूर नाही। तर जेव्हा कधी तुम्ही पंढरपूरला याल, वेळ असला, तर नक्कीच इथे येऊन आपण भेट दिली पाहिजे, एक विशेष स्थान आहे। तर हे जे पंचगंगाचं क्षेत्र आहे, इथे महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर स्थान आहे, खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे। इथले जवळचेच ग्रामवासी तिथे सेवा करतात, आणि हीच नदी ज्यावेळेस समोर जाते तर थोडा दक्षिणेकडे वळण घेतल्यामुळं ते म्हणजे भीमा नदी एक चंद्रासारखा आकार होतो तिचा, आणि ती तिथून चंद्रभागेच्या नावाने प्रसिद्ध होते। तर ही भीमा नदी आहे जी भीमाशंकरहून आलेली आहे, ती चंद्रभागा बनते आणि पुढे मग ती सोलापूरच्या दिशेने जाते। तर अशा प्रकारे हे पंचक्रोशीतले अनेक मंदिरं आहेत, याचे तुम्ही दर्शन घ्यावे। आणि या स्थानांना तुम्ही जर भेटी दिल्या तर खूप महत्त्वाचं आहे, कारण गावातली परिक्रमा तर सर्वजण करतात, पण ही पंचक्रोशीची परिक्रमा बऱ्याच लोकांना माहिती नाही। तर इथे या आणि मी नाशिक भागातला आहे, इथं मला 15-16 वर्षे झाली या भागात, ही स्थान मला आवडलं। तर आता इथं जवळजवळ 3 वर्षापासून मी सेवा करतो आहे, ज्या दिंडे येत आहे त्यांनी बा इथं दर्शनाला यावं ही माझी विनंती। मी मुरसाळेगाव सरपंच दीपक शिंदे। तर हे महादेव मंदिर फार जुनं आहे, तर आम्ही रोज दर्शनाला इथं रोज सकाळी दर्शनाला असतो। तर पंढरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर देवळ आहे, तर दर सोमवारी फार मोठी गर्दी असते। शिवरात्र आता उद्या शिवरात्र आहे, शिवरात्र आता कोरोनामुळे भरणार नाही, तर दरवर्षी शिवरात्रीला फार गर्दी असते। तर इथल्या आजूबाजू लोकांनी किंवा जाण्या येणारे टेम्पोनी रस्ता आहे, टेम्पोनी रस्त्यापासून फार जवळ आहे, तर जाण्या येणाऱ्या लोकांना दर्शनाला यावं अशी आमच्या गावाला विनंती आहे। पंचगंगा महादेव पंढरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे, गुरसाळे गाव, आमचं गाव गुरसाळे, आणि आमच्या गावाचं हे सर्वात मोठं मंदिर, आणि ह्या मंदिराची सात्विकता आम्हा सर्वांना माहिती आहे। ह्या मंदिरात आम्ही सेवा करायला दर सोमवारी येतो,
आणि तो देव असं आम्हा सर्वांना गावकऱ्यांना प्रसन्न झालेला आहे. आणि हे जी सेवा करायला आम्हालाच मिळावी अशी इच्छा नाही, सर्व लोकांनी यावं ही आमची इच्छा आहे. जय भोलेनाथ. पंढरपूर टेंभुर्णी रोडवरती पंढरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावरती पंचगंगा महादेव मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी चांगली मोठी यात्रा भरते. उद्या असलेल्या महाशिवरात्रीला कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे उद्याची यात्रा होणार नाही. तरी पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांनी टेंभुर्णीला जाताना अवश्य एक वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये भेट देऊन दर्शनास यावे अशी विनंती.